मागच्या बाळासाहेब विखे पाटील हे शिर्डी म्हणजे कोपरगाव नावाचा मतदारसंघ होता, त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील 7 वेळा निवडून आले होते, त्यामुळं बाळासाहेब विखे पाटीलला नाराज झालेले होते आणि त्यांनी तर विरोध केला त्यांच्या मतदारसंघामध्ये. आणि ज्या ठिकाणी आपले बाळासाहेब थोरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत, आता माजी मिनिस्टर आहेत, तर त्यांचा जो संगमनेर मतदारसंघ आहे, तर विखे पाटील आणि त्यांचं शक्तीच आकडा मी फरका म्हणजे अशा फरकांनी मी त्या ठिकाणी 1,32,000 हरलो. तर आता राधाकृष्ण विखे पाटील हे त्या ठिकाणी आहेत. यापूर्वी जेव्हा तुम्ही उभे होता शिर्डीवरून, विखे पाटलांनी तुम्हाला मदत केली नव्हती असा आरोप त्यावेळेस झाला होता. विखे पाटलांनी तुम्ही ज्या शिर्डीतून उभे होता त्या विखे पाटलांनी मदत केली नव्हती असा आरोप झाला होता. यावेळेस विखे पाटील तुम्ही दोघे एकाच पक्षाला तेव्हाही एकाच पक्षात एकाच आघाडीत होते, आता तुम्ही युतीत आहात, विखे पाटील मदत करतील का तुम्हाला शिर्डीमध्ये? मागच्या वेळेला बाळासाहेब विखे पाटील हे शिर्डी म्हणजे कोपरगाव नावाचा मतदारसंघ होता, त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील 7 वेळा निवडून आले होते. तर बाळासाहेब विखेंची इच्छा अशी होती की मी शिर्डीमध्ये लढावं, तो रिझर्व झालेला आहे म्हणून. आणि दुसरी जी नगरची जागा आहे जी जनरल आहे ती जागा बाळासाहेब विखेंना द्यावी, पण पण ती नगरची जागा जी होती ती NCPच्या कोट्यातली होती, त्यामुळे NCPने नकार दिला की आम्ही काही ती जागा आमची सोडणार नाही, ती आमची सिटिंग आहे. त्यामुळं बाळासाहेब विखे पाटीलला नाराज झालेले होते आणि त्यांनी तर विरोध केला त्यांच्या मतदारसंघामध्ये. ज्या ठिकाणी NCPचे आमदार होते, नेते होते, त्या ठिकाणी मला लीड मिळालं नाही. आणि ज्या ठिकाणी आपले बाळासाहेब थोरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत, आता माजी मिनिस्टर आहेत, तर त्यांचा जो संगमनेर मतदारसंघ आहे, तर विखे पाटील आणि त्यांचं शक्तीच आकडा म्हणजे त्यांचं जमत नव्हतं एका पक्षामध्ये असूनही, त्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा मी 30,000 आणि त्या ठिकाणी मागे होतो. त्यामुळं सगळ्याच विधानसभेमध्ये 30,000, 32,000, 28,000, 10,000, 11,000 अशा कमी फरका म्हणजे अशा फरकांनी मी त्या ठिकाणी 1,32,000 आणि हरलो. तर आता राधाकृष्ण विखे पाटील हे त्या ठिकाणी आहेत, त्यांचा काही आता विरोधाचा विषय नाही आहे. त्यांचे सुजय विखे पाटील हे नगरमधून आता सिटिंग MP आहे, त्यामुळं आता काय त्यांचा विरोधाचा विषय येणार नाही आहे. पण बाकीच्या लोकांची चाचपणी मी करतो आहे, त्यामुळं जर मला संधी मिळाली तर माझी लढण्याची इच्छा आहे.